गुड मॉर्निंग गाईज. आज संडे आहे आणि आज ॲज युजल मच्छी खायची इच्छा झालेली आहे आणि घेतला, कारण मला वाटतं आठवडाभर त्याला मच्छी मी खायला घातलेलीच नाही, त्याच्यामुळे त्याला आता क्रेविंग झालेली आहे मच्छीची. तर फायनली आता आम्ही निघतोय मच्छी आणायला. तिथून थोडाफार मे बी रायगड बाजारात जाऊन सलाड वगैरे घेऊ, मीन्स काकडी गाजर वगैरे. बघा आता आमच्या गाडीवरनं पण बोलते, ही पीठ आणलं हिने, हिरोईनीने आतमध्ये गाडीमध्ये आणि पिठाचं सगळं सगळीकडे पोचते. काळी गाडी उगाच घेत. वा बेटे वा, मौज करते. निघालो आता आम्ही, पिऊ पिऊ टिऊ वाजते कारण सीट बेल्ट नाही लावलं, तो आता लावते. बाय माझे आज जायला हे रिक्षावाल्यांनी मध्येच लावले आहेत. कसा वाटा हा? मी आता मावशीकडे चाललोय कारण प्राजक्ता अजून मच्छा येतातच आहेत मार्केटमध्ये. भरपूर गर्दी आहे, सकाळी सकाळी आले पहिल्यांदा एकदम. मार्केटमध्ये एवढी गर्दी होती की चालता पण येत नव्हतं आम्हाला. शेवटी फायनली पोहोचलो मावशीकडे. मावशीकडनं आम्ही घेतो आहे हलवा, हलवा मच्छी. तुम्ही ते येताना नेहमी प्राजक्ताला एक, मला एक. कोळंबी घेणार आहे? एक वरती चालते. अनफ्रोझन कोळंबी घेतली आम्ही. मला थोडीशी समुद्राची कोळंबी पण हवी होती म्हणून निघताना मी ती पण घेतली आहे एक वाटा. त्यानंतर आम्ही पोहोचलो थेट रायगड मार्केटमध्ये, जिथे मला कांदे आणि थोडेफार काकडी गाजर घ्यायचे होते. ह्या दोन पिशव्या, ही एक पिशवी आणि एवढ्या सगळ्या पिशव्या आम्ही तिघांच्या आता सगळ्या पिशव्या पिशव्या आता चाललोय घरी. भूक पण लागली ऍक्च्युली, भरपूर वजन झालंय हातामध्ये. सगळ्या फ्रुट्स वगैरे पण घेतले, भाज्या पण घेतल्या. भाज्या ऍक्च्युली प्राजक्ताने एकटीनेच घेतल्या, नुसतं कांदेच घेतले. चला चला चला. आम्हाला वाटलं होतं आम्ही तासाभरात रिटर्न जाऊ. दीड तास झाला ना? दीड तास झालाय, दीड तासाच्या वरच झालाय ऍक्च्युली. अ फ्यू आवर्स लेटर. कांदे मच्छी सर्व घेऊन आल्यानंतर फटाफट जेवणाच्या तयारीला लागलेली मी आणि आता सर्व जेवण वगैरे बनवून मस्त फ्रेशन अप झालेली आहे आणि आता प्रचंड भूक लागली. आता कंट्रोल होत नाही कारण भूक बराच वेळा मी काय म्हणजे नाश्ता वगैरे पण नाही केलाय. प्राजक्ताने मला जो चिवडा दिलेला तोच मी थोडासा खाल्ला. आता भूक लागली आणि घेत खाली गेला होता, आता वरती येतोय क्रिकेट खेळायला गेलेला. सो आता जेवून घेतो मस्त मस्त असा हलवा आणि कोळंबी अशी फ्राय केली आहे. कोळंबीची छोटीशी ग्रेव्ही आहे आणि रस्सा केलेला आहे डोक्याचा आणि भाकरी आहे, सोलकढी आहे. तर फटाफट जेवायला बसूया मस्त अजून थोडं रेस्ट घेणार आहे कारण दमायला होतं फार. लवकर पण उठलो आहे, त्यातनं एवढं चालून वगैरे आलोय सकाळी उन्हातून, त्याच्यामुळे असं एक्झॉस्ट झाल्यासारखं होतंय फार. जेवायला बसूया. मंडळी सांगितल्याप्रमाणे जेवण रेडी आहे मस्त. हे आहे कोळंबी फ्राय, हे आहे जवळा फ्राय, कांदा हलवा फ्राय, ही कोळंबी तवा फ्राय, ही कोळंबीची ग्रेव्ही आहे आणि ही कोळंबी तवा फ्राय आहे, हे बांगड्याच्या डोक्याचा रस्सा, सॉरी हलव्याच्या डोक्याचा रस्सा, तांदळाची भाकरी आणि सोलकढी आणि जवळा ऍक्च्युली कालचा आहे. वा मस्त झालंय. लेटर दॅट सेम इव्हनिंग सगळ्या भाज्या साफ केल्या, मेथीची भाजी साफ झाली, कोथिंबीर साफ झाली, सगळं नीटनेटक ठेवलेलं आहे. कांदे वगैरे सगळे साफ करून नीटनेटके ठेवलेले आहेत. आता जेवायला घेते, भूक लागली आणि अजून पण खेळून नाही आलाय. बघा सॅटर्डे संडे रोज आता दोन दिवस चालला येतो, अजून पण खेळून नाही आलाय. तर आता मी जेवायला घेते, मला भूक लागली आहे. मच्छी गरम केली आहे, मी फक्त भातच खाणार आहे, मला नको आता काही भाकरी वगैरे. आणि भाकरी आणि भात खाणार आहे. अ फ्यू आवर्स लेटर. दिसतोय मला अजून एकाच निघतोय आणि दुसऱ्याला चिपकतोय. एकाच निघतोय दुसरा असं काढतोय आम्ही. थांब तो आहे पण अंगावरती. पुढे गेलं जाईल तो, ये ना. छोड दे का शायद तिच्या. आजा इतना लंबा नाही जायगा. ए बापरे कसला डेंजर. होय बापरे मजा आली. पहिले रजनीला लागला, नंतर तिचा करता करता मला चिपकला, माझा चिपकला आणि सगळ्यांना चिपकतायत. अंधारामध्ये आलो, झाडांमुळे अंधार झालाय, स्ट्रीट लाईट बंद आहेत. चला जरा वॉक करतो, प्राजक्ता नंतर जॉईन होणार आहे बोलले. अनिकेत आलाय पाण्याची बॉटल घेऊन मस्त. चला जरा वॉक घेतो मस्त, असा थंड आहे छान, सोफ पण खातोय बडीशेप. आज थोडा जायचं का प्याला? आज नको बाबा, दोन पिले मी ग्लास. आता मला वाटत थोडा परत कोण पियेल. बस फायनली प्राजक्ता जॉईन झाली आहे आम्हाला.
येस फायनल तिची वाट बघत बघत परत त्याच जागेवर होतो आम्ही जिथे आम्हाला कोळीने चिपकवली. कोळी पूर्ण अंगाला चिटकली होती पण आता नाही, या वेळेला नाही चिटकली आहे. आता जरा वॉक घेतो पुन्हा रे तिच्यावर एक राऊंड मारून येतो घरी जाऊ. तिला उद्या ऑफिसला जायचंय है ना. तर काही चालून आलोय घरी. पाय दुखायला लागले आता भरपूर. चार एक दोन तीन राऊंड मारले आम्ही आणि खाली लॉग एंड करायचं विसरूनच गेले. वरती आलोय आता मस्त. आता थोडा फ्रेशन अप होतो. जस्ट येऊन बसलोय पाय वगैरे धुवून. आता फ्रेशन अप होऊन मस्त झोपणार आहे. सो या भरपूर झोप आली प्रचंड कारण मी तर खेळलोय भरपूर. ऍक्च्युअली आता अनिकेत पडल्या पडल्या मला वाटतंय कल्टी. येस. सो मंडळी इथेपर्यंत आला असाल, व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय.